यवतमाळ येथील स्वर्गीय बाबाजी दाते महिला बँकेत झालेल्या आर्थिक घोटाळा प्रकरणात यवतमाळ पोलिसांच्या विशेष चौकशी पथकाने मोठी कारवाई केली आहे. शुक्रवार 12 सप्टेंबरला जिल्हा पोलीस विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या SIT ने बँकेच्या महिला CEO, त्यांचे पती व इतर दोघांना अटक केली आहे. महिला बँकेत झालेला हा 242 कोटी रुपयांपेक्षा अधिक आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणात आरोपींना अटकेची ही पहिलीच कारवाई आहे. SIT च्या तपासादरम्यान या घोटाळ्यात 206 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घोटाळ्यातील आरोपींना अटक करण्याच्या पहिल्या मोहिमेत आज महिला बँकेच्या CEO सुजाता विलास महाजन, त्यांचे पती तसेच बँकेचे कर्जदार विलास सुधाकर महाजन, बँक कर्मचारी वसंत मोहर्लीकर, बँकेचे कर्जदार नवल किशोर मालानी, 4 आरोपींना SIT कडून अटक करण्यात आली आहे. महिला बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, संचालक मंडळातील अनेक लोक, माजी CEO, अनेक मोठे ठेवीदार अचल संपत्तीवर मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात कर्ज उचलणाऱ्या कर्जदारांच्या संगणमताने हा कोट्यावधी रुपयांचा आर्थिक घोटाळा करण्यात आला आहे. हा मोठा आर्थिक घोटाळा समोर आल्याने महिला बँकेतील ठेवीदारांमध्ये आर्थिक ठेवींबाबत चिंता असून त्यांचा पैसा या घोटाळ्यामुळे अडकला आहे. महिला बँकेत आर्थिक घोटाळ्यामुळे रिझर्व्ह बँकेने देखील येथील आर्थिक व्यवहारावर बंदी घातली होती. तसेच या बँकेतील आर्थिक घोटाळा विधानसभेतही खूप गाजला. या दरम्यान काही महिन्यांपूर्वीच यवतमाळ जिल्हा पोलीस विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून याची चौकशी सुरू करण्यात आली. यासाठी स्पेशल इन्व्हेस्टिगेशनचे टीमचे गठन करण्यात आले आहे. SIT ने तपास करत असताना कोट्यावधी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, संचालक मंडळातील अनेक लोक, माजी CEO यांच्यासह 206 जणांना या प्रकरणात आरोपी बनवले आहे. मागील महिन्यातच या सर्व आरोपींविरुद्ध महिला बँकेत कोट्यावधीचा आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या आर्थिक घोटाळ्यातील आरोपींपैकी अनेकांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी न्यायालयाकडे धाव घेतली होती. आज SIT कडून अटक करण्यात आलेल्या महिला CEO सुजाता महाजन, त्यांचे पती यांच्यासह इतर दोघांची अटकपूर्व जामीन याचिका यापूर्वीच हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली होती. त्यामुळे आज त्यांना पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी दुपारी SIT चौकशी पथकाने या चौघांना ताब्यात घेत त्यांची मेडिकल तपासणी केली. संध्याकाळपर्यंत हे आरोपी चौकशीसाठी SIT च्या ताब्यात होते. लवकरच त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल अशी माहिती पोलीस विभागाकडून संध्याकाळी देण्यात आली.